हेलो एवरीवन, टुडे वी आर स्टार्टिंग न्यू चैप्टर गैस्ट्रो इंटेस्टिनल एजेंट्स. फर्स्ट टू चैप्टर्स वी हैड फिनिश एसिड बेसिस एंड बफर्स एंड सेकेंड वन वॉज एंटी ऑक्सीडेंट्स. ओके, होप यू हैड अंडरस्टैंड इट ऑल. सो गैस्ट्रो इंटेस्टिनल एजेंट्स मीन्स दीज आर द ड्रग्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ गैस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डर्स. गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्स म्हणजे काय? स्टमक रिलेटेड जे जे काही रोग असतील, स्टमक रिलेटेड जे जे काही डिसऑर्डर्स असतील, त्यांच्यावरती केली जाणारी ट्रीटमेंट. ओके, मीन्स जो ड्रग जी आय टीवरती, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टवरती अफेक्ट करत असेल, त्या ड्रगला काय म्हटलं जातं? गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स असं म्हटलं जातं. ओके, सो गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स म्हणजे काय हे शिकण्या अगोदर वी विल सी गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, जी आय ट्रॅक्ट. ओके, सो विन ट्रॅक्ट म्हणजे काय? ट्रॅक म्हणजे रोड. ओके, मीन्स फ्रॉम साडवली, साडवली थ्रू मुंबईला जायचं असेल, तो काय असतो? वे जो असतो त्याला काय बोलतात? ट्रॅक बोलतात. ट्रॅक रनिंगचा काय असतो? ट्रॅक असतो. इथपासून एवढ्या डिस्टन्सवरती यू हॅव टू रन. ओके, सो जी आय ट्रॅक म्हणजे काय? इट्स अ सेरीज ऑफ हॉलो ऑर्गन्स. ओके, फ्रॉम माउथ, स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू ॲनस. ओके, त्याला गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. सो जी आय टी इज शॉर्ट फॉर्म, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचा शॉर्ट फॉर्म काय आहे? जी आय टी. ओके, मीन्स गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, आणि ह्याला जी आय टी एजंट्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो इट्स कन्सिस्ट ऑफ सेरीज ऑफ ऑर्गन्स फॉर द डायजेशन ऑफ फूड, स्टार्टिंग फ्रॉम इंजेशन ऑफ फूड टू द एक्सपल्शन ऑफ वेस्ट ॲज अ फिसेस. ओके, सो इट स्टार्ट फ्रॉम इसोफेगस, इसोफेगसपासून स्टार्ट होतो इसोफेगस. ओके, जस्ट इमिडिएटली आफ्टर द ओरल ऑर बकल कॅव्हिटी. हा, ओके, सी नाव हिअर इज अ इसोफेगस. ओके, देन फॉलोड सिक्वेन्शियली बाय स्टमक. सी हिअर इट्स अ लिव्हर अँड हिअर इट्स फॉलोड इज इसोफेगस. ओके, सिक्वेन्शियली इट्स कम्स टू स्टमक. ओके, देन स्टमक टू स्मॉल इंटेस्टाईन. ओके, स्मॉल इंटेस्टाईन्स इट कन्सिस्ट ऑफ वॉट? डिओडेनम, जेजुनम अँड इलियम. ओके, दिस इज स्मॉल इंटेस्टाईन, यू कॅन सी इन दिस डायग्राम. अँड देन लार्ज इंटेस्टाईन. ओके, लार्ज इंटेस्टाईन इट कन्सिस्टिंग ऑफ केशियम, असेंडिंग, ट्रान्सवर्स अँड डिसेंडिंग कोलॉन्स. अँड लास्टली द रेक्टम. ओके, रेक्टम विथ एक्झिस्टिंग ॲनस. ओके, मीन्स वेन वी आर टेकिंग एनी फूड, मीन्स गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे काय? वेन वी ईट फूड, दॅट टाईम फूड कुठून कुठं जातं आणि कसं बाहेर पडतं, तो जो ट्रॅक्ट असतो त्याला जी आय टी ट्रॅक्ट असं म्हणतात. सो इन अवर स्टमक, स्टमकमध्ये काय असतं? गॅस्ट्रिक ॲसिड असतं. म्हणजे काय? गॅस्ट्रिक HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे स्टमकमध्ये असतं. वेन यू ईट एनी फूड, दॅट टाईम वॉट हॅपन? दॅट HCl इज रिॲक्ट विथ दॅट फूड. फूडसोबत ॲसिड आहे, हे काय होतं? रिॲक्ट होतं. देन कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स असतात, त्या कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन कशामध्ये करतं? ते सिम्पल मॉलिक्युलमध्ये. ओके, देन इट गोज टू इंटेस्टाईन. फूड कुठे जातं? इंटेस्टाईनमध्ये जातं. सो इंटेस्टाईनमध्ये मग त्याचं फूडमधून जे नेसेसरी काय आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स आहे, दॅट गेन बाय द बॉडी. अँड देन इट रिमूव्ह, जे वेस्टेस आहेत मग ते रिमूव्ह फ्रॉम रेक्टम टू ॲनस. ते वेस्टेस, वेस्ट मॅटर जे आहे ते काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं थ्रू फॉर्मेशन ऑफ युरिन, थ्रू फॉर्मेशन ऑफ स्टूल. ओके, सो आता आपल्याला काय शिकायचं आहे? तर जी आय टी एजंट शिकायचे आहेत. हा आपण बघितला, जी आय टी ट्रॅक बघितला, अँड ईच ऑर्गन हॅज देअर डेफिनाईट फंक्शनल रोल. ओके, सो जी आय टी डिस्टर्बन्सेस येतात म्हणजे काय? तर ही जी सिस्टम आहे पूर्णपणे जी आय सिस्टीम, ह्याच्यामध्ये काय येऊ शकतात? डिस्टर्बन्स येऊ शकतात. आणि ते डिस्टर्बन्स काय येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला मग कोणती मेडिसिन्स आपल्याला घ्यायची आहेत, ते आता आपल्याला बघायचं आहे. सो सी हियर,
दिस इज द क्लासिफिकेशन. ओके, हे काय आहे? क्लासिफिकेशन आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्सचं. वेगवेगळ्या काय आहेत? कॅटेगरीज आहेत. त्यांचं जे रोल आहे ते डिफरंट असतो. ओके, सो आपण आता जेव्हा काही बघतो आहे हे त्याच्या आता गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स आपण बघतो आहे, जी आय ट्रॅक्ट बघतो आहे. सो असे कुठलेही जेव्हा केमिस्ट्रीमध्ये तुम्ही टॉपिक शिकत जाल, पुढे काय असेल, तुम्हाला टॉपिकल्स असतील, टॉपिकल प्रिपरेशन्स असतील, सो प्रत्येक ह्याच्या काय असतात तर कॅटेगरी असतात आणि मग त्याची एक्झाम्पल्स असतात, ते तुम्हाला स्टडी करायची असतात. ओके, सो गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स, दीज आर द ड्रग्स विच आर यूज टू ट्रीट गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्स. सो दीज आर व्हेरियस इनऑर्गॅनिक एजंट्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. सो इन दॅट फर्स्ट वन इज द ॲसिडिफाईंग एजंट. फर्स्ट काय आहे? ॲसिडिफाईंग एजंट्स आहे. सो हे ॲसिडिफाईंग एजंट्स कधी वापरतो? सी, आपला जो जी आय टी ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. आपलं स्टमक आहे, काय स्टमकमध्ये आपल्या काय असतं तर एच सी एल असतं, गॅस्ट्रिक ॲसिड असतं. सो काही वेळेला त्या ॲसिडची लेवल वाढू शकते, ॲसिड एक्सेस होऊ शकतं. ओके, त्यावेळेला आपल्याला मेडिसिन द्यावं लागतं. काही वेळेला काय होतं, ॲसिडची लेवल लो होते, बॉडीची जी बॉडीमध्ये जेवढं ॲसिड आहे त्याचं प्रमाण काय होतं, कमी होतं, तेव्हासुद्धा काय द्यावी लागतात, आपल्याला मेडिसिन द्यावी लागतात. ओके, नाऊ सी, नाऊ इथे स्टमक आहे. ओके, स्टमक बघा तुम्ही, स्टमक एच सी एल आहे ते काय करत असतं, सिक्रिट करत असतं. ओके, सो समजा इफ हॅपन दॅट एच सी एलची जी लेवल आहे ती स्टमकमध्ये काय झाली, लो झाली. ओके, सी इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, काळजीपूर्वक ऐका. कुठे ड्रग ॲक्ट होतात ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, सो स्टमक बघा, त्याच्यामध्ये एच सी एल असतं. एच सी एलचं जर काय झालं, प्रमाण कमी झालं स्टमकमधलं, तर ॲसिडची लेवल काय होते, लो होईल. जे तुम्ही काय खाणार आहात, ॲसिडची लेवल लो झाली. आता आपण काय बघितलं, गॅस्ट्रिक एच सी एल असतं स्टमकमध्ये, ते रिॲक्ट होतं फूडसोबत, कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं ब्रोकडाऊन करत असतं ते सिम्पल मॉलिक्युलमध्ये, आणि पुढे मग ते इंटेस्टाईनकडे पास्ट करत असतं, आणि अशा प्रकारे डायजेशन जे बोलतात, पचन असतं ते होत असतं. बट समजा असं झालं, स्टमकमधलं ॲसिडचं प्रमाण आहे ते कमी झालं, बरोबर, फूड आपण खाल्लं, बट आता ॲसिडचं प्रमाण स्टमकमध्ये कमी आहे, ते रिॲक्ट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार, जे आपण काय खातो आहे दॅट विल फूड विल बी इनडायजेस्टेड टू अस. म्हणजे काय, तर आपण जे काही खाणं खातो आहे ते खाणं फूड आहे ते आपल्याला पचणार नाही. ओके, सो दॅट टाईम आपल्याला काय केली पाहिजेत, ॲसिडिफायर घेतलं पाहिजेत. म्हणजे काय, ॲसिडची लेवल स्टमकमध्ये कमी झालेली आहे, सो ती ॲसिडची लेवल वाढवण्यासाठी आपल्याला मेडिसिन घेतलं पाहिजे. त्या मेडिसिनला काय बोलतात, ॲसिडिफायर, दॅट इज द ॲसिडिफाईंग एजंट. सो इथे बघा, फर्स्ट वन हे काय आहे, ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत. ओके, सो ॲसिडिफाईंग एजंट्स हे कधी दिले जातात, देअर इज वेन देअर इज अब्सेन्स ऑर इनसफिशियंट सिक्रिशन ऑफ एच सी एल इन द स्टमक, अँड दॅट कंडिशन मीन्स देअर इज अ इनसफिशियंट सिक्रिशन ऑफ एच सी एल इन द स्टमक, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ क्लोरोहायड्रिया. त्या कंडिशनला अक्लोरोहायड्रिया असं म्हटलं जातं. ओके, सो तेव्हा आपण मग हे ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत ते प्रिस्क्राईब केले जातात, जेव्हा अशी कंडिशन्स असते, जेव्हा स्टमकमध्ये एच सी एलचं प्रमाण आहे हे खूप कमी होतं तेव्हा. नाऊ सी नेक्स्ट कंडिशन, एक्सेस एच सी एलसुद्धा होऊ शकतं बॉडीमध्ये. तुम्ही जर असे काही पदार्थ खाल्लेत की जे पदार्थ काय करतात, ॲसिडिटी खूप वाढवतात, असे जे काही पदार्थ असतात मीन्स ॲसिडिक फूड्स असतात, ते जर तुम्ही खूप प्रमाणात खाल्लेत. आता समजा तुम्ही लेमन ज्यूस खूप प्रमाणामध्ये प्यायलात. ओके, लेमन ज्यूसमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ते काय आहे, ॲसिडिक आहे. लेमन ज्यूस म्हणजे काय, तर लिंबाचं सरबत. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेतलं तर काय होणार, तुमच्या बॉडी स्टमकमधलं ॲसिड आहे हे खूप वाढणार. ओके, देअर विल बी एक्सेस एच सी एल. अँड अनादर रिझन्ससुद्धा असतात, मीन्स इन लॅक ऑफ स्लीप, अपुरी झोप आहे, देन फूड म्हणजे पॉइझन जातं कधीतरी फूडमधून, असेसुद्धा रिझन्स असतात ॲसिडिटी होण्यासाठी. काही फूड पचत नाही, असेसुद्धा रिझन्स असतात ॲसिडिटी होण्यासाठी. ओके, सो एक्सेस एच सी एल होतं,
बॉडीची स्टमकमधली ॲसिडचे लेवल आहे ही काय होते, खूप इन्क्रीज होते. ओके, दॅट टाईम व्हॉट हॅपन, हायपर ॲसिडिटी होते. मीन्स तुम्ही ऐकलं असेल की खूप ॲसिडिटी झाली आहे. टी व्हीवरती एक ॲड लागते, ओके, कुठलं तरी एक वेडिंगचं फंक्शन चालू असतं आणि तो जो कोणी माणूस आहे त्याला ॲसिडिटी होते आहे आणि मग तो इनो आहे तो घेतो आणि ते इनो जे काही आहे, इनो हे काही आहे, त्याच्यामध्ये काय असतात, बेस असतात, सोडियम बायकार्बोनेट असतं, सोडियम कार्बोनेट असतं. ओके, मीन्स काय, ॲसिडिटीची काय झालेली आहे, इथे ॲसिड खूप वाढलेलं आहे. ॲसिड खूप वाढतं म्हणजे काय होतं, पी एच आहे त्याचा तो काय होतो, कमी झालेला असतो. अप टू 3, 2, 2-3 पर्यंत पी एच त्याचा गेलेला असतो. आणि व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू मेक इट न्यूट्रल. सो वी आर गिविंग द बेस, आणि बेस दिल्यानंतर मग तो न्यूट्रल पी एच होतो आणि मग ॲसिडिटीची लेवल आहे ती काय होते, तर कमी होते. ओके, सो ते ॲडमध्ये आहे, तो बघा, तो माणूस इनो घेतो आणि इनो घेतल्यानंतर त्याला खूप बरं वाटतं आणि ती रिलीफ फ्रॉम ॲसिडिटी, अशी ती ॲड आहे टी व्हीवरती. ओके, सो ते काय आहेत, मग ॲसिडिटी झाल्यावर वोमिटिंगसारखं होतं, पोटामध्ये खूप जळजळ लागतं, छातीमध्ये सुद्धा इरिटेशन होतं. ओके, दॅट टाईम अँटॅसिड्स दिले जातात. ओके, सी, सेकंड एजंट्स जे आहेत अँटॅसिड्स, तेच दिले जातात. आता इथे बघा, हे इन डिटेल क्लासिफिकेशन आहे आणि ही सगळी काय आहेत, अँटॅसिड्स आहेत. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, ॲल्युमिनियम फॉस्फेट आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, हायड्रॉक्साईड आहे. ओके, सो ही सगळी, आता से बघा, सोडियम बायकार्बोनेट आहे. दीज ऑल वर वॉट अँटॅसिड्स. आणि ही काय आहेत, ही सगळी बेस आहेत, हे सगळे जे आहेत ते बेसेस आहेत. म्हणजे काय, दीज आर द बेसिक इन नेचर. आणि ॲसिडिफाईंग एजंट्स असतात म्हणजे काय, तर एच सी एल कमी झाल्यावरती देणारे जे एजंट्स आहेत ते ॲसिडिक नेचरचे असतात. आणि ॲसिडिटी जेव्हा जास्त असते तेव्हा जे आपण बेस देतो ते, ऑफकोर्स दीज ऑल आर बेसिक इन नेचर. सी, डोंट कन्फ्यूज इन बिटवीन दीज. ॲसिडिफाईंग एजंट्स कधी दिले जातात, जेव्हा स्टमकमधलं ॲसिड एच सी एल कमी असतं तेव्हा ॲसिडिफाईंग एजंट्स दिले जातात. आणि अँटॅसिड्स कधी दिले जातात, जेव्हा स्टमकमधलं एच सी एलचं प्रमाण हे खूप वाढतं तेव्हा अँटॅसिड्स दिले जातात. आणि अँटॅसिड्स सगळे बेसिक नेचरचे असतात आणि ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत हे सगळे कसे असतात, तर ॲसिडिक नेचरचे असतात. ओके, सो ही सगळी व्हेरियस एक्झाम्पल्स दॅट वी हॅव टू स्टडी इन डिटेल. ओके, अंडरस्टँड व्हॉट इज दिस अँटॅसिड्स. नेक्स्ट नाव सी, डायजेशन झालं फूडचं की त्याच्यानंतर मग ते फूड आहे, इट कम्स टू द इंटेस्टाईन. ओके, फर्स्टली इट कम्स टू द स्मॉल इंटेस्टाईन, देन इन टू द लार्ज इंटेस्टाईन. सो व्हॉट इज द वर्क ऑफ दॅट इंटेस्टाईन. इंटेस्टाईनचं काम काय असतं, की जे काही फूड आलेलं आहे, जे काही खाल्लं आहे त्याला ॲब्झॉर्ब करणं आणि वॉटरला पण ॲब्झॉर्ब करणं. ओके, जे काही आपण पाणी पितो ते सुद्धा आपल्या स्टमकमध्ये जातं, एक्सेल त्याच्यासोबत रिॲक्ट होतं, देन इट गोज टू स्मॉल इंटेस्टाईन. सो वर्क ऑफ द इंटेस्टाईन इज टू ॲब्झॉर्ब द फूड अँड टू देन टू फॉर्म द स्टूल. ओके, स्टूल फॉर्म करणं आणि ते फिकल मॅटर आहे ते फ्रॉम टू रेक्टम ॲनस बाहेर टाकणं हे त्याचं काम असतं. ओके, बट सपोज आता इथे काय आला, डिस्टर्बन्स काय आला, ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स काय आला, की इफ देअर इज अ मोर लॉस ऑफ वॉटर. समजा इंटेस्टाईन आहे, त्या इंटेस्टाईनला काय झालं, जर डॅमेज झालं. ओके, इंटेस्टाईनमध्ये आता काय असतो, म्युकोसल वॉल इज प्रेझेंट इन दॅट. ओके, सपोज इफ डॅमेज टू दॅट इंटेस्टिनल वॉल, देन देअर विल बी इन्फ्लॅमेशन. आपल्या बॉडीला जर इन्फ्लॅमेशन झालं तर काय होतं, रेडनेस येतो, स्वेलिंग होतं. तसंच मग स्टमकचं जे म्युकोसल वॉल असतं, ओके, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि त्याच्यामध्ये म्युकोसल वॉल असतं, सो त्यालासुद्धा काय होतं, तर इन्फ्लॅमेशन होतं, रेडनेस लाईक कंडिशन होते. ओके, ते त्यावेळी काय होतं, मीन्स आफ्टर इंजेक्शन ऑफ फूड इट कम्स इन टू इंटेस्टाईन फ्रॉम स्टमक, तेव्हा त्या फूडमधले टॉक्झिन्स काही असतील किंवा व्हायरस असतील ते एच सी एल जे काही असतं स्टमकमध्ये त्या एच सी एलने नलिफाय केलेले नसतात. ओके, मीन्स गॅस्ट्रिक एच सी एल जे स्टमकमध्ये सिक्रेट होतं स्टमक वॉल्समध्ये, ते काय करत असतं, ते किल करत असतं बॅक्टेरियाला. ओके, जे काही फूड घेतलं त्याला सगळं काय करत असतं, ते किलिंग करत असतं. बट समजा एच सी एलने काय केलेलं नाही आहे, ते जे काही फूडमधून बॅक्टेरिया व्हायरस होते त्याला किल केलेलं नाही आहे, मीन्स एच सी एलने नलिफाय केलेलं नसेल. ओके, काही वेळेला नलिफाय केलेलं नसतं, दॅट टाईम देअर इज अ डॅमेज टू म्युकोसल वॉल, म्युकोसल वॉलला डॅमेज होतं आणि इन्फ्लॅमेशन होतं. ओके, सो
दॅट टाईम वेन दॅट इन्फ्लॅमेशन ऑकर्स तेव्हा मग त्याला काय दिले जातात, प्रोटेक्टिव्ज दिले जातात. ओके, मीन्स प्रोटेक्टिव्ज काय करतात, व्हॉट इज रोल ऑफ दॅट प्रोटेक्टिव्ज, ते प्रोटेक्ट करतात इन्फ्लॅमेशन जे झालेलं असतं. सो म्युकोसलची वॉल असते त्याला प्रोटेक्ट करत असतात. ओके, आणि ते प्रोटेक्टिव्ज असतात, दे आर द इन्सोल्युबल इन नेचर, मीन्स इन्सोल्युबल इन वॉटर. सो बिईंग इन्सोल्युबल इन वॉटर, दे हॅव द ॲबिलिटी टू प्रोटेक्ट द म्युकोसल वॉल. ओके, तेव्हा काय दिलेले जातात, तर प्रोटेक्टिव्ज आहेत हे दिले जातात. सो ही बघा, ही थर्ड कॅटेगरी आहे ही प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट्स. ओके, सो सी, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट्सची ही एक्झाम्पल आहेत बिस्मूथ सब कार्बोनेट, बिस्मूथ सब नायट्रेट, केओलिन, मिल्क ऑफ बिस्मूथ. सो अमॉंग्स दॅट, बिस्मूथ सब कार्बोनेट अँड केओलिन, दॅट टू आर फॉर युअर स्टडी. ओके, सो प्रोटेक्टिव्ज दिले जातात. देन सी, ॲडझॉर्बंट्स आहेत, हे ॲडझॉर्बंट्सचं काम काय असतं की आता काय ह्या कंडिशनमध्ये काय होतं, वॉटर आहे, मीन्स डायरियासारखी कंडिशन झाली, मीन्स मोर लॉस ऑफ वॉटर, तेव्हा काय होतं, लूज मोशन होतात, लूज मोशन, डिसेंट्री, डायरिया. ओके, मीन्स दॅट पर्सन इज गोईंग अगेन अँड अगेन टू द वॉशरूम. सो दॅट टाईम देअर वॉज लॉस ऑफ इलेक्ट्रोलाईटसुद्धा काय होत असतात, तेव्हा लॉस होत असतात. ओके, सो ॲडझॉर्बंट्स कधी दिले जातात, की इंटेस्टाईन मग काय करतो, त्यावेळेला वॉटर जे काही आहे, ओके, ते काय करत असतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन करत नाही. सो खूप वॉटर आहे ते काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं बॉडीच्या, डायरियामध्ये होतं, डायरियामध्ये ही कंडिशन होते. सो वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी जेव्हा कधी होतो डायरिया कधी होतो, तर बॉडी जी काही आहे, इंटेस्टाईन आहे, ते वॉटर ॲब्झॉर्ब करत नाही आणि खूप वॉटर लॉस काय होतो त्याच्यामध्ये, खूप होतो. आणि वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी काय दिलं जातं, तर ॲडझॉर्बंट्स जे आहेत, ॲडझॉर्बंट्सचा रोल काय आहे, तर वॉटर ॲब्झॉर्ब करणं. ओके, वॉटर ॲब्झॉर्ब करणं आणि स्टूलचं फॉर्मेशन आहे हे थोडंसं ठीक बनवणं. ओके, दॅट टाईम दीज ॲडझॉर्बंट्स आर गिव्हन, तेव्हा ॲडझॉर्बंट्स आहेत ही दिली जातात, प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स. ओके, देन नेक्स्ट सी, नेक्स्ट काय होतं, लास्ट कॅटेगरी जी आपली आहे, सलाईन कॅथार्टिक्स. सी, इंटेस्टाईनमध्ये काय आलं, फूड जे काही आलं, देन सी काय होतं त्याच्यामध्ये, मीन्स इंटेस्टाईनची पेरिस्टाल्टिक मुवमेंट होत नसेल. आता पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ऑफ मसल्स आणि ते व्हेव लाईक प्रोजेक्शन्स जे काही आहे, व्हेव लाईक, ओके, वेव म्हणजे काय, लाटा, त्याच्यासारखं प्रोजेक्शन फॉर्म करतात आणि फिकल मॅटर जे काही आहे स्टूलला काय करतात, ते बाहेर पाठवतात, फॉरवर्ड करतात. ओके, सो काय म्हणजे काही वेळेला काय होतं की फूड विल नॉट कम्स डाऊन, फूड जे काही आहे हे डाऊन साईडला येत नाही आणि वेस्ट मटेरियल आहे ते इंटेस्टाईनमध्ये साठून राहतं तसंच्या तसं. ओके, आणि ते ॲब्झॉर्ब करतं, वॉटर कंटिन्युअसली ॲब्झॉर्ब करत राहतं आणि डिस्चार्ज होऊ देत नाहीत बाहेर. त्यामुळे काय होतं, कॉन्स्टिपेशन होतं, मीन्स वेस्ट मटेरियल आहे हे तर इंटेस्टाईनमध्ये इथे तसं साठून राहतं आणि वॉटर जे पण काही आहे ते ॲब्झॉर्ब करत राहतं सारखं. ओके, दॅट टाईम मग इट लीड्स टू कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं, तर ॲब्झॉर्प्शन रेट रिड्यूस झालेला असतो. ओके, मीन्स स्टूलला जसं होत नाही वगैरे, किंवा खूप अशी थिक कन्सिस्टन्सी जेव्हा होते स्टूलची, त्यावेळेला काय असतं की ॲब्झॉर्ब करत नाही बॉडी जे काही आहे, मीन्स इंटेस्टाईन आहे, की जेवढं वॉटर ॲब्झॉर्ब करायला पाहिजे आणि ते फिकल मॅटरला वेट करून बॉडीच्या बाहेर टाकायला पाहिजे, तेवढं बॉडी करत नाही, त्यावेळेला मग कॉन्स्टिपेशन होतं. आणि मग ह्या कॉन्स्टिपेशनसाठी, ओके, त्याला काय बोलतात, कॉन्स्टिपेशनवर इन आपल्याला कप जसं म्हटलं जातं. ओके, मीन्स पोट काय होणं, खूप जड होणं, पोट साफ होत नाही अशा कंडिशनमध्ये, त्यावेळेला त्याला कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं. आणि त्या कॉन्स्टिपेशनसाठी मग आपली सलाईन कॅथार्टिक्स ऑर लॅक्झाटिव्स जी काही आहेत ती दिली जातात. ओके, सो सी, कॅथार्टिक्स, दे आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज द स्टिम्युलंट, बल्क पर्गेटिव, ल्युब्रिकंट अँड सलाईन कॅथार्टिक्स. अँड देअर एक्झाम्पल इज द कॅस्टर ऑइल, मिथाईल सेल्युलोज, लिक्विड पॅराफिन. ओके, सी, लिक्विड पॅराफिन इज अ व्हेरी गुड दिस कॅथार्टिक अँड मोस्ट इन म्हणजे मोस्ट ऑफ द जी मेडिसिन्स आहेत, ओके, जी कॉन्स्टिपेशनसाठी येतात, त्याच्यामध्ये हे लिक्विड पॅराफिन आहे हे वापरलं जातं. ओके, इसाबगोल, सेना, दीज
ऑल आर कॅथार्टिक्स. ओके, अँड दिस हे जे काही आहे ओवरऑल सगळी जी एक्झाम्पल्स आहेत हे तुमचं क्लासिफिकेशन आहे. सो सपोज जर तुम्हाला एक्झामला विचारलं डिफाईन गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स अँड क्लासिफाय जी आय टी एजंट्स, दॅट टाईम हे जे क्लासिफिकेशन आहे विथ एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायला पाहिजे. सो मेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड अँड राईट इन युअर नोटबुक. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द ॲसिडिफाईंग एजंट्स. फर्स्ट कॅटेगरी जी आहे त्याच्यामधली काय आहे तर ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत. सो ॲसिडिफाईंग एजंट्स काय आहेत ते आता आपण बघूया. आपण आता काय बघितलं ह्याच्यामध्ये गॅस्ट्रिक डिस्टर्बन्स काय येतात आणि त्याच्यावरती ड्रग कसे दिले जातात. फर्स्ट काय होतं त्याच्यामध्ये, इफ देअर इज अ अब्सेन्स ऑर इनसफिशियंट सिक्रिशन ऑफ HCl, ओके, त्याच्यामुळे अक्लोरोहायड्रिया होतो, दॅट टाईम वी हॅव टू गिव्ह द ॲसिडिफाईंग एजंट्स. देन सपोज देअर इज अ एक्सेसिव्ह सिक्रिशन ऑफ HCl इन द स्टमक, दॅट लीड्स टू द हायपर ॲसिडिटी which causes the imbalance of acid enzyme ratio, and that time that's antacids are given. Then there is a if accumulation of toxins, gases or toxic substances, or there is a insufficient absorption of fluids or electrolytes in intestine, okay, it stimulate intestine motility that leading to frequent stools, loose motions or diarrhea. And see diarrhea hachamule pan ani food infections mule sudha kay hoto to tar diarrhea hoto toxins mule poisoning mule sudha diarrhea hoto. And there is a insufficient intestinal motility or peristalsis that leads to constipation. Constipation hota he GIT kay ahe disturbances etat, okay, and tyachyavarti mag apan he kay keli jate treatment keli jate. So in that first one he kay ahet acidifying agents ahet. So when these acidifying agents are used, if you remember I told first time, if there is a HCl level is low in the stomach, HCl chi level ahe, hydrochloric acid chi level आहे, ती बॉडीमध्ये काय आहे लो जर असेल आणि त्यावेळेला खाणं पचत नाही, दॅट टाइम दीज एजंट्स आर गिव्हन. सो नाऊ सी दीज आर द एजंट्स ऑर ड्रग्स विच इन्क्रीजेस द ॲसिडिटी इन द स्टमक. इन्क्रीज करणार ॲसिडिटी म्हणजे काय तर HCl ची लेवल आहे ती काय करणार तर इन्क्रीज करणार, त्या एजंटला ॲसिडिफाईंग एजंट्स असं म्हटलं जातं. दिस कॅन बी यूज आयदर सिस्टमॅटिकली ऑर लोकली इन द स्टमक. देन सी HCl चं सिक्रिट होतं स्टमकमध्ये, देअर इज अ सिक्रिशन ऑफ HCl इन द स्टमक. देन सी वॉट हॅपन मीन्स वॉट इज द रोल ऑफ दॅट HCl, that gastric acid that is secreted by stomach, it kills the bacteria in the ingested drink and food, it softens fibrous food, it convert down means complex foods a breakdown simple molecule madhe karte the, and it helps in the secretion of pepsin, okay, means it provide the HCl asta what is do it provide the acidic medium, and there is a it helps there is a means it promote the formation of proteolytic enzyme pepsin. पेप्सिन हे एक प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे आणि पेप्सिन एन्झाईम हे काय झाल्यानंतर त्याचं फॉर्मेशन झाल्यानंतर मग HCl काय होतं म्हणजे आधी HCl जे असतं स्टमकमध्ये, ओके, सो स्टमकमध्ये HCl सिक्रेट झालेलं असतं आणि आपण जे काही फूड खाल्लेलं आहे, सपोज तुम्ही काय खाल्लात एखादा वडापाव खाल्लात, तुम्ही वडापाव खाल्ल्यानंतर तुमच्या स्टमकमध्ये गेला ते, ओके, सो त्याच्यामधले जे काही टॉक्झिन्स असतील किंवा त्याच्या फूडमध्ये काही बॅक्टेरियाज असतील तर HCl त्या बॅक्टेरियाला काय करत असतं तर किल करत असतं, ओके, ते प्रोव्हाइड करतं ॲसिडिक मिडियम, अँड वॉट इट डू इट दे देर इज अ इट प्रमोट द फॉर्मेशन ऑफ प्रोटिओलायटिक एन्झाईम दॅट इज द पेप्सिन, अँड देन डायजेशन प्रोसेस स्टार्ट होते, मग जी पचनाची जी क्रिया काही असते ती स्टार्ट होते. सो बघा खूप इम्पॉर्टंट आहे ह्याचा रोल. समजा जर काय झालं आता हे HCl आहे पुढे तरच पुढे फूड तुम्हाला पचणार आहे, ओके, त्याचं डायजेशन होणार आहे, बट सी अशी जर कंडिशन आली की HCl ची बॉडीमध्ये जर काय झाली लेवल लो झाली, ओके, then it leads to अक्लोरोहायड्रिया. ओके, सो इट सी नाऊ सेकंड पॉईंट, इट इज HCl सिक्रिटेड इन द स्टमक, इट परफॉर्म्स इम्पॉर्टंट फंक्शन्स बाय किलिंग द बॅक्टेरिया इंजेस्टेड विथ द फूड अँड
drink. Okay, it provide acidic medium and it promote the formation of enzyme, that is the pepsin enzyme. And this pepsin enzyme क्रिएट झाल्यानंतर मीन्स पेप्सिन एन्झाइम फॉर्म झाल्यानंतर मग पुढे डायजेशनची प्रोसेस जी काही आहे, पचनाची जी क्रिया आहे, ती काय होते तर चालू होत असते. सो बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. जर एच सी एलचं सिक्रेशन झालं नाही बॉडीमध्ये, देन व्हॉट इट फॉर्म, काय होतं, मीन्स दे इफ देअर इज अ डिक्रीज इन फॉर्मेशन ऑफ एच सी एल, इट कॉजेस द डिसीज. एच सी एलचं फॉर्मेशन खूप कमी झालं बॉडीमध्ये तर काय होणार, डिसीज होणार, फूड तुम्ही जे काही खाल्लं आहे ते पचणार नाही. सो पेशंट्स दे आर सफरिंग फ्रॉम गॅस्ट्रोरेक्टॉमी, क्रॉनिक गॅस्ट्रायटीस, कार्सिनोमा ऑफ स्टमक, हे सगळे काय आहेत तर गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्स आहेत. मीन्स पोटाशी संबंधित सगळे जे रोग आहेत ते आहेत हे गॅस्ट्रोरेक्टोटॉमी, क्रॉनिक गॅस्ट्रायटीस. ओके, डेव्हलप अक्लोरोहायड्रिया इन सच कंडिशन ॲसिडिफाईंग एजंट्स इज यूज. ओके, अक्लोरोहायड्रिया डेव्हलप होतो अशा कंडिशनमध्ये तेव्हा मग ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत, मीन्स डायल्यूट एच सी एल आहे, हे यूज केलं जातं. सो नाऊ सी व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, व्हॉट इज मीन बाय अक्लोरोहायड्रिया. सी हियर इज अ क्लोरोहायड्रिया म्हणजे काय, तर इनसफिशियंट वॉटर ऑर देअर इज अ इनसफिशियंट एच सी एल. ओके, सॉरी चुकून वॉटर बोलले मी. इथे काय आहे अक्लोरोहायड्रिया म्हणजे काय आहे, तर इनसफिशियंट एच सी एल ऑर अब्सेन्स ऑफ एच सी एल. अँड हियर ए म्हणजे काय, तर अब्सेन्स. ओके, आणि क्लोरोहायड्रिया म्हणजे काय, तर एच सी एल नसणं, मीन्स अब्सेन्स असणं. ओके, सो इट्स वेन व्हेरी इम्पॉर्टंट टर्म अँड इट इज आस्क इन युअर एक्झॅम. व्हॉट इज मीन बाय अक्लोरोहायड्रिया, इट इज द कंडिशन इन विच देअर इज अ नो सिक्रिशन ऑफ एच सी एल इन द स्टमक. ओके, देन दीज सिम्टम्स जे काही आहेत अक्लोरोहायड्रियाचे, पेशंट टू पेशंट काय होत असतात, व्हॅरी होत असतात. बट सी कॉमन सिम्टम्स काय असतात अक्लोरोहायड्रियाचे, माइल्ड डायरिया, डायरिया होऊ शकतो, डिसेंट्री होऊ शकते, ॲबडॉमिनल पेन होऊ शकते. बिकॉज सी जर खाल्लेलं तुम्हाला पचतच नसेल, फूड जर पचतच नसेल, ओके, दॅट टाईम देच कंटिन्यू होऊ शकतं हे असं ॲबडॉमिनल पेन. देन सेन्सिटिव्हिटी टू स्पायसी फूड्स, स्पायसी फूड्स म्हणजे जे काही खूप मसालेदार असे पदार्थ असतात, खूप मसाले वापरून केलेले पदार्थ असतात. ओके, आणि जेव्हा मग खूप तुम्ही समजा मसालेदार पदार्थ खाताय, लाईक सपोज खूप असं नॉनव्हेज फूड असतं जे काय असतं, इट्स अँड स्पायसी फूड असतं. सो ते जेव्हा तुम्ही खाताय आणि समजा तेवढं एच सी एल समजा बॉडी सिक्रेट करत नाही आहे, स्टमक सिक्रेट करत नाही आहे, ओके, दॅट टाईम तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, ॲबडॉमिनल पेन तुम्हाला होऊ शकते और माइल्ड डायरियासुद्धा होऊ शकतो. ओके, देन लॉस ऑफ ॲपिटाईट. ओके, ॲपिटाईट मीन्स लॉस ऑफ ॲपिटाईट म्हणजे काय, भूक न लागणं, हे सुद्धा पण काय आहेत अक्लोरोहायड्रियाचे सिम्टम्स आहेत. मीन्स जर एवढं एच सी एल सिक्रेट होत नसेल जर स्टमकमध्ये, देन हे असे सिम्टम्स दिसतात त्या पेशंटमध्ये. ओके, सो त्याच्यावरती मग ट्रीटमेंट काय आहे, अक्लोरोहायड्रियावरती ट्रीटमेंट काय आहे, दॅट इज डायल्यूट एच सी एल. एच सी एल म्हणजे काय आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हे काय केलं जातं, दिलं जातं. ओके, सो सी आता आपण हे ॲसिडिफाईंग एजंट्स वॉट ते काय काम काय करतात. फर्स्ट ते प्रोव्हाइड ॲसिडिक मिडियम प्रोव्हाइड करतात. पी एच आहे तो काय करत असतात, डिक्रीज करत असतात. ॲसिडिक करणं म्हणजे काय, पी एच डिक्रीज करणं, बरोबर. अँड बेस न्यूट्रलाइज करत असतात जे काही ॲसिडिफाईंग एजंट्स असतात ते. सो फर्स्ट ॲसिडिफाईंग एजंट इज द डायल्यूट एच सी एल. ओके, सो इट्स केमिकल फॉर्म्युला इज एच सी एल, मॉलिक्युलर वेट इज 36.5. Then now see method of preparation, how it is prepared. So it is prepared by diluting concentrated hydrochloric acid with water. HCl kasa prepared kartat, concentrated HCl he water sobat dilute karun prepare kartat. So that time hydrochloric acid is 274 gram plus purified water 726 gram is taken. Okay, then नेक्स्ट सी व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत एच सी एलच्या, इट्स अँड कलरलेस. ओके, कलरलेस आहे एच सी एल. आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं होतं, ॲज वेन वी वेअर स्टडिंग ॲसिड बेस्ड चॅप्टर, दॅट टाईम वी हॅड सीन इट्स अँड कलरलेस. इट इज हॅविंग द पंजंट ओडर. पंजंट ओडर म्हणजे काय, तर उग्र असा वास असतो त्याला.
देन इट्स फ्रीली मिसिसिबल विथ वॉटर. वॉटरसोबत काय होतं, इझिली सोल्युबल होतं, एच सी एल जे असतं ते. देन नेक्स्ट सी द केमिकल प्रॉपर्टीज. सो इन दॅट फर्स्ट वन इट इज डिसोसिएटेड इन टू हायड्रोजन अँड क्लोराईड. सी टू मॉलिक्युल्स ऑफ एच सी एल. ओके, इट इज डिसोसिएशन कशामध्ये होतं, त्याचं हायड्रोजन आणि क्लोराईडमध्ये ॲट 150 degree centigrade. सी टू मॉलिक्युल्स ऑफ एच सी एल, एच टू प्लस सी एल टू डिसोसिएटेड होतात. दोन मॉलिक्युल आयन्स काय आहेत ते सेपरेट होतात. देन इट फॉर्म्स डेन्स व्हाईट फ्यूम्स विथ अमोनिया. अमोनिया दॅट इज एन एच थ्री. ओके, वेन इट इज रिॲक्ट विथ एन एच थ्री देन वॉट इट फॉर्म्स एन एच फोर सी एल दॅट इज अमोनियम क्लोराईड इज फॉर्म अँड व्हाईट फ्यूम्स लाईक फ्यूम्स बोलतो ना आपण, वाफा जे काही आहेत तसं फॉर्म होतं ते हे अमोनियम क्लोराईड. ओके, देन सी इट न्यूट्रलायझेस ऑक्साईड्स, कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट. आता इथे पहिल्यांदा काय घेतलं आहे, ऑक्साईड्स म्हणून इथे मॅग्नेशियम ऑक्साईड घेतलं आहे, दॅट इज एम जी ओ. ओके, वेन इट रिॲक्ट, आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं ॲसिड बेस चॅप्टरमध्ये, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मीन्स वॉट, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. सो दिस ऑक्साईड मॅग्नेशियम ऑक्साईड एम जी ओ, वेन इट रिॲक्ट विथ एच सी एल, सी हियर द रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शन टू मॉलिक्युल्स ऑफ एच सी एल, वॉट इज फॉर्म हियर, सी नाव एम जी सी एल टू प्लस वॉटर मॉलिक्युल लॉस. हा बघा इथे एच टू ओ वॉटर लॉस होतो आणि एम जी सी एल टू क्लोरीनचे दोन मॉलिक्युल असं मिळून एम जी सी एल टू फॉर्म होतं, म्हणजे काय सॉल्ट आणि वॉटर फॉर्म झालं. ओके, वेन म्हणजे काय आहे प्रॉपर्टी काय आहे एच सी एलची, वेन इट न्यूट्रलायझेस विथ ऑक्साईड इट फॉर्म वॉटर अँड सॉरी सॉल्ट आणि वॉटर. The next see when it is react with the carbonates. Okay, carbonate Na2CO3. Okay, हे काय आहे, सोडियम कार्बोनेट आहे Na2CO3. त्याच्यासोबत जेव्हा एच सी एल रिॲक्ट होतं तेव्हा काय फॉर्म होतं, सी द रिॲक्शन ट्वाईस एन ए, हे बघा ट्वाईस एन ए सी एल. आता इथे एन ए प्लस सी एल मायनस असतो, ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. सो ट्वाईस एन ए सी एल प्लस सी ओ टू. ओके, प्लस आता इथे वॉटर इथला जो ऑक्सिजन तीन आहेत. ओके, सो ह्याच्यासोबत एक जातो आणि वॉटर मॉलिक्युल फॉर्म होतं आणि सी ओ टू काय होतो, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, हा काय होतो तर रिलीज होतो. देन वेन इट रिॲक्ट विथ बायकार्बोनेट, बायकार्बोनेट हे काय आहे एन एच सी ओ थ्री, सोडियम बायकार्बोनेट आहे ते. सो वेन इट रिॲक्ट विथ बायकार्बोनेट इट ऑल्सो न्यूट्रलाइज होतं, सॉल्ट फॉर्म होतं. आता इथे बघा एन एच सी ओ थ्री आहे, एन ए प्लस असतो, सी एल इथे मायनस असतो, सो सॉल्ट फॉर्म झालं. प्लस एच टू ओ, हे दोन एच टू आणि हा ओ आणि सी ओ टू रिलीज होतो. ओके, सो इट न्यूट्रलायझेस विथ वॉट, ऑक्साईड्स कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट. देन इट फॉर्म्स ॲक्वारजिया विथ नायट्रिक ॲसिड इन 3:1 ratio, मीन्स 3:1 ratio म्हणजे काय, तर ह्याच्या जे एच एन नायट्रिक ॲसिड आहे त्याच्या तिप्पट हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं, मीन्स 3 ml एच सी एल घेतलं तर 1 ml नायट्रिक ॲसिड घ्यायचं आणि काय रिॲक्शन होते ती बघा ह्याच्यामध्ये. सी नाऊ एन ओ सी एल, एन ओ सी एल इथे फॉर्म होतं, प्लस ट्वाईस सी एल प्लस ट्वाई, आता ट्वाईस सी एल का आलं, तिथे टोटल क्लोरीनचे तीन मॉलिक्युल आहेत. ओके, एक मॉलिक्युल इथे आला, एक मॉलिक्युल इथे येऊन तिथे ते तीन होतात बरोबर, आणि ट्वाईस एच टू ओ, दोन मॉलिक्युल वॉटरचे काय होत असतात तर बाहेर पडत असतात ह्या रिॲक्शनमध्ये. मीन्स वॉट इट फॉर्म, इट फॉर्म्स ॲक्वारजिया विथ नायट्रिक ॲसिड इन 3:1 ratio, मीन्स 3 ml एच सी एल घेतलं तर 1 ml नायट्रिक ॲसिड घ्यायचं. अँड दिस ॲक्वारजिया, ह्याला ॲक्वारजिया बोलतात एन ओ सी एल. ओके, हे फॉर्म होतं ह्याच्यामध्ये. ओके, सो दीज आर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एच सी एल. देन नेक्स्ट सी युजेस. आता आपण काय बघतो आहे, फर्स्ट कॅटेगरी कुठली आहे आपली, ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत. ओके, ॲसिडिफाईंग एजंट्स, वॉट इज द रोल ऑफ दॅट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॅस्ट्रिक ॲसिडिफायर्स. ओके, वॉट दे डू, ह्याची जी लेवल आहे एच सी एलची लेवल कमी झालेली असते ते इन्क्रीज करतात. ॲसिडिफाईंग एजंट्स काय करतात, इन्क्रीज करतात एच सी एलची लेवल जी आहे बॉडीमध्ये कमी झालेली असते ती लेवल ते इन्क्रीज करत असतात. सो ऑफकोर्स इट इज यूज ॲज अन ॲसिडिफाईंग एजंट. ओके, इन द स्टमक इन सी डोस, वॉट 5 ml डोस. ओके, आफ्टर डायल्युटिंग विथ 200 ml ऑफ कोल्ड वॉटर. ओके, काय केलं जातं ह्याच्यामध्ये,
डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड जे काही आहे. सो 5 ml डोस आहे डायल्यूट HCLचा, तो ॲड कशामध्ये केला जातो, 200 ml ॲड केला जातो. ओके, अँड इट प्रोव्हाइड्स अबाउट 15 mEq ऑफ द ॲसिड. ओके, आणि मग तो डोस आहे तो दिला जातो. 5 ml डायल्यूट कशासोबत केलं जातं, 200 ml सोबत. 5 ml डोस आहे डायल्यूट विथ 200 ml ऑफ कोल्ड वॉटर. ओके, कोल्ड वॉटरसोबत त्याचं डायल्युशन केलं जातं आणि मग तो डोस काय आहे तो दिला जातो. ओके, अँड सी दिस यूज ऑफ अ ड्रिंकिंग स्ट्रॉ लेड वेल बॅक ऑन द टंग इज रिकमेंडेड. ओके, कशाने ॲडमिनिस्टर केलं जातं, तर स्ट्रॉ. ओके, वाय स्ट्रॉ इज यूज, बिकॉज टू प्रोटेक्ट इट्स ॲब्रेझिव्ह ॲक्शन ऑन द टीथ. म्हणजे टीथ इनॅमल जे काही आहे, ते टीथ इनॅमलला डायरेक्टली ॲसिड, सी ॲसिड आहे, HCL हे काय आहे, शेवटी ॲसिड आहे. सो ॲसिड टीथच्या इनॅमलसोबत डायरेक्टली रिॲक्ट होऊ नये, त्याच्यामुळे मग ते डिरेक्ट स्ट्रॉने आतमध्ये घेतलं जातं. ओके, डोस जो काही आहे, जसं की बाकीचे आपण बघतो सिरप आपण कशाने घेत असतो, सिरप लिक्विड फॉर्म्युलेशन आहे, आपण तोंडावर ते डिरेक्टली स्पूनने घेत असतो ती. बट सी, हे जे HCL आहे, इट इज टेकन बाय द स्ट्रॉने घेतलं जातं. का स्ट्रॉने घेतलं जातं, कारण हे ॲसिड आहे. ओके, ॲसिड काय होणार, टीथचं जे इनॅमल आहे म्हणजे टीथ आहे, त्याच्यावरती जर काय होणार गेलं तर काय होणार, खराब होणार टीथ. सो मीन्स डायरेक्ट एक्सपोजर अवॉइड करण्यासाठी डेंटल इनॅमलचं, इट इज टेकन बाय दॅट स्ट्रॉने घेतलं जातं. ओके, देन इट इज यूज इन द मॅनेजमेंट ऑफ मेटाबॉलिक अल्कोलॉसिस. देन इट इज गिव्हन बाय इन्फ्युजन डायल्युटेड विथ वॉटर. इट इज गिव्हन बाय इन्फ्युजन, इन डायल्युटेड वॉटरसोबत डायल्यूट करूनच हे जे काही ॲसिड आहे ते दिलं जातं, ऑर इन इन्फ्युजन फ्लुइड्स. ओके, इन्फ्युजन फ्लुइड्स आहेत त्याच्यामध्ये हे असतं. ओके, सो दीज आर द यूजेस ऑफ HCL, दॅट इज द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. अँड इट्स विथ इट्स मीन्स हायर ॲसिड कंटेंट, इट कॅन सर्व एनी यूजफुल फिजिओलॉजिकल ऑर क्लिनिकल पर्पजेस. ओके, सो दिस फर्स्ट एजंट वी हॅड सीन, दॅट इज द ॲसिडिफाईंग एजंट. फर्स्ट आपण एजंट आहे हा कोणता बघितला, तर ॲसिडिफाईंग एजंट बघितला, द HCL. HCL आपण हा फर्स्ट एजंट बघितला. ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट देअर इज अ प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स आर देअर. सो वी हॅड सीन प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स वेन दे आर गिव्हन, दॅट इज डायरिया. ओके, डायरिया म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये मोर लॉस ऑफ वॉटर होतं, लूज मोशन्स होतात. दॅट टाईम आलं फूड स्टमककडून ते खाली आलं इंटेस्टाईनमध्ये, तेव्हा इंटेस्टाईनचं काम काय असतं, तर ॲब्झॉर्ब करणं, फूडला पण ॲब्झॉर्ब करणं, त्याच्यानंतर वॉटर जे काही आहे त्यालासुद्धा ॲब्झॉर्ब करणं हे काम असतं. आणि वरती जे स्टमकमध्ये HCL असतं त्याचं काय काम असतं, किल करणं. इंजेस्टेड जे काही आपण फूड घेतलेलं आहे, व्हॉट द फूड वी हॅड इंजेस्टेड, त्या फूडला काय करणं, त्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते किल करणं, हे त्याचं काय असतं, तर काम असतं. ओके, सो तेव्हा काय होतं की इंटेस्टाईनमध्ये म्हणजे फूड जे काही आहे त्या फूडमधले टॉक्झिन्स आहेत, व्हायरस आहेत, ते HCL काही वेळेला त्यांनी नलिफाय केलेले नसतात, अँड दॅट टाईम डॅमेज टू म्युकोसल वॉल अँड इट लीड्स टू इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन होतं, मीन्स इन्फ्लामेशन म्हणजे काय, इट रेडनेस ऑर स्वेलिंग. ओके, सो दॅट टाईम दीज प्रोटेक्टिव्ज आर गिव्हन. ओके ओके, हाऊ दे वर्क, दे फॉर्म द प्रोटेक्टिव लेअर अँड गिव्ज द प्रोटेक्शन. प्रोटेक्टिव लेअर फॉर्म करून ते काय देत असतात, तर प्रोटेक्शन देत असतात. अँड सी ॲडझॉर्बंट वेन दे आर गिव्हन, मीन्स इंटेस्टाईन त्यावेळेला वॉटर ॲब्झॉर्ब करू शकत नाही आणि सगळं वॉटर आहे ते बॉडीच्या बाहेर जातं. सो ते वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी मग ॲडझॉर्बंट्स आहेत हे दिले जातात. ओके, सो नाऊ सी वॉट आर द प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स, दीज आर द केमिकल एजंट्स यूज इंटरनली घेतो आपण. इंटरनली म्हणजे काय, इंटरनल आणि एक्सटर्नल असतं. बॉडीच्या आत घेणारं इंटरनल, आणि एक्सटर्नल म्हणजे काय, आपण जी क्रीम लावतो, लोशन्स लावतो, ऑइंटमेंट लावतो, ती सगळी काय असतात, तर एक्सटर्नल्स असतात. ओके,
इन द ट्रीटमेंट ऑफ द डिस्टर्बन्सेस ऑफ जी आय ट्रॅक. आता डायरिया जे काही आहे ते कशामुळे होतं, जी आय ट्रॅकमध्ये काय येतात, डिस्टर्बन्सेस होतात, ओके, मीन्स बिघाड येतो, त्याच्यामुळे मग काय होतात, हे डिसीजेस होत असतात. लाईक वेन डायरिया अँड डिसेंट्री, ओके, दॅट टाईम दीज केमिकल एजंट्स देज आर यूज. अँड सी, दे आर द वॉटर सोल्युबल, मीन्स जे प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स येतात, कोणते, बिस्मूथ सबकार्बोनेट, केओलिन, हे काय आहेत, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट्स आहेत. सो दीज आर द वॉटर इन्सोल्युबल. सो बिकॉज ऑफ म्हणजे ते वॉटर इन्सोल्युबल आहेत, वॉटर इन्सोल्युबल असल्यामुळेच मग ते प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतात. सी, जर ते काय असते, वॉटरमध्ये सोल्युबल असते, समजा कोणताही प्रोटेक्टिव्ह, आता बिस्मूथ सबकार्बोनेट आहे, हा जर वॉटरमध्ये सोल्युबल असता तर मग त्याचा काही उपयोग नसताच झाला, जरी ते ॲडमिनिस्ट्रेट केलं असतं, वॉटरमध्ये सोल्युबल झालं असतं. बट सी, हे काय आहेत, प्रोटेक्टिव्ज अँड ॲडसॉर्बंट्स, त्यांचं नेचर काय आहे, दे आर द वॉटर इन्सोल्युबल. सो बिईंग वॉटर इन्सोल्युबल, दे फॉर्म द प्रोटेक्टिव्ह कोट ऑन द म्युकोसल मेम्ब्रेन. म्युकोसल मेम्ब्रेन असतं, ओके, आपल्या इंटेस्टाईनमध्ये, ओके. सो ते फॉर्म करतात प्रोटेक्टिव्ह कोट आणि दे आर ऑफर द मॅकॅनिकल प्रोटेक्शन. आणि ते काय करतात, प्रोटेक्शन देत असतात. सी, डायरियामध्ये जेव्हा काय होतं, वॉटरसुद्धा लॉस होतं बॉडीमधून, त्याचवेळी इलेक्ट्रोलाईटसुद्धा लॉस होत असतात, बॉडीमधले इलेक्ट्रोलाईटसुद्धा काय होत असतात, तर लॉस होत असतात, ओके. सी, आता काय आहेत, ॲडझॉर्ब करणं म्हणजे काय, बॉडीमधून खूप प्रमाणामध्ये वॉटर आहे ते बाहेर पडत असतं, इलेक्ट्रोलाईटसुद्धा त्याच्यामधून काय करत असतात, तर बाहेर पडत असतात, ओके. सो दॅट टाईम जे इलेक्ट्रॉल दिलं जातं, मीन्स इलेक्ट्रॉल पावडर जी दिली जाते, ORS बोलतात त्याला, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट. रिहायड्रेशन होणं म्हणजे काय, तर बॉडीमधलं वॉटरचं जे प्रमाण आहे ते कमी होणं, त्याच्यासाठी मग ती ORS असतात, इलेक्ट्रॉलचं पॉकेट असतं, ओके, तुम्ही बघितलं असेल कधीतरी मेडिकलमध्ये, ओके. सो ती फॉर्म मेडिसिन्स आहेत, ही दिली जातात, ओके. व्हॉट दे डू, ते ॲडझॉर्ब बॅक्टेरियल टॉक्सिन्स, ओके, विच आर बिलीव्ड टू स्टिम्युलेट फ्लो ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इनटू इंटेस्टाईन, ओके. असे टॉक्सिन्स जे काही आहेत, की जे टॉक्सिन्स काय करतात, वॉटरी फॉर्म करायला, स्टूल वॉटरी फॉर्म करायला किंवा इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडायला जे टॉक्सिन्स हे हेल्प करत असतात, ओके, त्याच्यामुळे वॉटरी स्टूल्स होतं. स्टूलचं फॉर्मेशन हे कसं असतं, वॉटरी कन्सिस्टन्सी असते त्याची, ओके. सो व्हॉट दे डू, प्रोटेक्टिव्ज अँड ॲब्झॉर्बंट म्हणजे काय करतात, ते हे दोन वेने काम करत असतात, प्रोटेक्टिव्ज आणि ॲडझॉर्बंट्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ते प्रोटेक्टिव्ह ॲक्शन प्रोव्हाइड करत असतात, आणि सेकंड म्हणजे ॲडझॉर्प्शन जे काही आहे एक्सेस वॉटरचं, तेसुद्धा ॲडझॉर्प्शन हे करत असतात, ओके. सो अलॉंग विथ दॅट ते काय करतात, ॲडझॉर्ब करतात बॅक्टेरियल टॉक्झिन. बट कोणते बॅक्टेरियल टॉक्झिन्स, की असे टॉक्झिन्स आहेत की जे काय करतात, की इलेक्ट्रोलाइट लूज मोशन होतं तेव्हा इलेक्ट्रोलाइटसुद्धा बॉडीतून बाहेर पडत असतात, ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रोलाइट इन टू इंटेस्टाईन, त्याच्यामुळे वॉटरी स्टूल्स होते. सो असे जे टॉक्झिन्स आहेत, की जे टॉक्झिन्स इलेक्ट्रोलाइटचा फ्लो, मीन्स इलेक्ट्रोलाइट फ्लो होण्यासाठी, मीन्स बाहेर पडून जाण्यासाठी आणि वॉटरी स्टूल फॉर्म होण्यासाठी जे टॉक्झिन्स मदत करत असतात, ओके, त्यांना मग हे काय करतात, तर ॲडझॉर्ब करून घेतात, ओके, ॲडझॉर्ब करून घेतात पूर्ण, म्हणजे तेवढं ते वॉटर आणि मग स्टूलची कन्सिस्टन्सी रेग्युलर जी काही आहे ती येते, ओके. सो सी नाऊ, मीन्स डायरिया इज कॉमन जी आय डिस्टर्बन्सीज विच इज असोसिएटेड विथ इनडायजेशन. बॅक्टेरियल इन्फेक्शन्स विथ देअर टॉक्झिन्स, ओके, मीन्स ते कशामुळे होतं, देअर आर समटाईम्स हायपर सेन्सिटिव्हिटी, ओके, ॲक्सिडेंटल पॉइझनिंग, अशामुळे सुद्धा मग काय होतात, जी हे जे डिस्टर्बन्सेस आहेत ते येत असतात. सी, मोस्ट ऑफ द टाईम व्हॉट हॅपन, मीन्स कॉज ऑफ डायरिया रिमेन्स अनसर्टन, मीन्स ॲज इट युजली गोज ऑफ इन 24 to 48 hours, ओके. सो डिपेंडिंग अपॉन द फ्रिक्वन्सी अँड व्हॉल्यूम ऑफ diarrhea, the excessive fluid or electrolyte losses that leads to serious dehydration and electrolyte imbalance होतो, especially in the young children and elderly patients, means कोणालाही होऊ शकतं, ओके, डायरिया जे आहे ते. सो
these most of the means adsorbent protective, okay, what they do, they are indicated in the treatment of this GIT diseases, okay, and along with that means antispasmodic agents are also there. ते प्रिव्हेंट द स्पाजमोडिक पेन्स, मीन्स पोटामध्ये जर काही दुखत असेल त्याच्यासाठी मग ह्याच्यासोबत अँटीस्पाजमोडिकसुद्धा दिले जातात. ओके, सो ॲडझॉर्बंट प्रोटेक्टिव्ह व्हॉट दे डू, दे ॲडझॉर्ब बॅक्टेरिया, टॉक्झिन्स अँड व्हायरसेस इन ॲडिशन टू फॉर्मिंग अ प्रोटेक्टिव्ह कवरिंग ओवर इंटेस्टिनल म्युकोसा. ओके, त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर्म करत असतात ते, आणि ते ॲडझॉर्ब करतात एक्सेस वॉटर जे काही आहे किंवा बॅक्टेरियल टॉक्झिन्स जे काही आहेत की जे फ्लो आहे इलेक्ट्रोलाइट्सचा आणि त्याच्यामुळे वॉटर स्टूल्स फॉर्म होतं आहे त्याला जे हेल्प करत असतील त्यांना ते काय करतात, अशा बॅक्टेरियाला ते ॲब्झॉर्ब करत असतात. ओके, आणि त्याच्यामुळे मग स्टूलची कन्सिस्टन्सी, फिकल मॅटर जो काही आहे, सी फिकल मॅटरची कन्सिस्टन्सी रेग्युलर असली पाहिजे, मीन्स खूप जास्त थिक पण असता कामा नाही आहे और वॉटरी पण असता कामा नाही आहे. वॉटरी असेल तेव्हा पण काय असतं, डिस्टर्बन्सेस, रोग झालेला असतो, आणि खूप थिक असेल तेव्हा मग कॉन्स्टिपेशन झालेलं असतं. ओके, बट आता ही ते आपण काय बघतो, आपली काय आहे, प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स आहेत. ओके, सो काय करतात हे प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स आहेत, इंटेस्टिनल म्युकोसा आहे त्याच्याबरोबर प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे ते फॉर्म करतात, आणि ते काय असतात, इनसोल्युबल असतात. सो बीइंग वॉटर इनसोल्युबल दे फॉर्म द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ओवर द म्युकोसा, ओके, म्युकोसल मेम्ब्रेन, अँड दे प्रोव्हाइड द मेकॅनिकल प्रोटेक्शन. ओके, आणि मग ॲडझॉर्बंट काय करत असतात की असे जे काही टॉक्झिन्स असतात, बॅक्टेरियल टॉक्झिन्स असतात की ज्याच्यामुळे मग वॉटरी स्टूल्स होते, अशा टॉक्झिन्सना आणि जे असं वॉटर आहे, मीन्स असे जे काही वॉटर आहेत त्याला ते काय करत असतात, तर ॲब्झॉर्ब करत असतात. आणि इलेक्ट्रोलाइट्सचा अशी जेव्हा लूज मोशन होतात तेव्हा काय होत असतं, इलेक्ट्रोलाइटसुद्धा लॉस होत असतात बॉडीतून. ओके, सो हाव इन दिस वे दे आर वर्क. ओके, सो इन दॅट फर्स्ट कंपाऊंड इज द बिस्मूथ सब कार्बोनेट. फर्स्ट कंपाऊंड कुठलं आहे प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट मधलं, बिस्मूथ सब कार्बोनेट. केमिकल फॉर्म्युला फॉर दॅट इज BiO ट्वाईस, ओके, CO3 इंटू डॉट H2O हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. इट्स मॉलिक्युलर वेट इज 529. देन नाऊ सी मेथड ऑफ प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग सोल्युशन ऑफ बिस्मूथ सब नायट्रेट टू सोडियम कार्बोनेट. ओके, कसं प्रिपेअर केलं जातं हे, हे जे सोल्युशन आहे कुठलं, बिस्मूथ सब नायट्रेटचं, ते कशामध्ये ॲड केलं जातं, सोडियम कार्बोनेटमध्ये. आणि मग बिस्मूथ नायट्रेटचं सोल्युशन कशात ॲड केलं जातं, सोडियम कार्बोनेटमध्ये, आणि कॉन्स्टंटली स्टरिंग केलं जातं. स्टरिंग म्हणजे काय, तर सारखं हलवत राहणं, ढवळत राहणं, असं जे बोलतात स्टरिंग कंटिन्युअसली, कॉन्स्टंटली, मीन्स सारखं कॉन्स्टंटली, ओके, पूर्ण वेळ अजिबात न थांबता ते काय केलं जातं, सोल्युशन स्टर केलं जातं, सारखं ढवळलं जातं. अँड देन प्रेसिपिटेड इज वॉश आउट अँड ड्राईड ॲट 60 degrees centigrade. देन तो प्रेसिपिटेड जो काही आहे ह्या प्रोसेसमध्ये, मीन्स जेव्हा बिस्मूथ नायट्रेट आहे ते रिॲक्ट कोणाबरोबर केलं जातं, सोडियम कार्बोनेटसोबत, बिस्मूथ नायट्रेट सोडियम कार्बोनेटसोबत रिॲक्ट ॲड केलं जातं, आणि ते कॉन्स्टंटली काय केलं जातं, स्टर केलं जातं, त्याचा प्रेसिपिटेट मिळतो. दॅट प्रेसिपिटेट इज वॉश आउट अँड इट्स ड्राईड ॲट 60 degrees centigrade अँड वी गेट द बिस्मूथ सब कार्बोनेट. सो नाऊ वी विल सी प्रॉपर्टीज ऑफ दॅट बिस्मूथ सब कार्बोनेट. ओके, सो इट इज अवेलेबल एज व्हाईट ऑर पेल येल्लो इश व्हाईट टेस्टलेस पावडर. ही काय आहे, पावडर फॉर्ममध्ये आहे हा. ओके, सो कशी आहे, व्हाईट इन कलर और पेल येल्लो इश, ओके, मीन्स व्हाईट येल्लो टाईप कलर आहे, फेंट येल्लो टाईप कलर असतो त्याचा, टेस्टलेस पावडर. ओके, इट डज नॉट हॅविंग एनी टेस्ट. देन इट इज स्टेबल इन एअर. एअरमध्ये काय आहे, हे स्टेबल आहे, बट इट इज अफेक्टेड बाय लाईट. ओके, मीन्स एअरमध्ये हा स्टेबल राहतो, बट सी लाईट आला, ओके, लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, देन इट इज अफेक्टेड. सो दॅट शुड बी स्टोअर, मीन्स ॲट इन अ वेल क्लोज कंटेनर ॲट अ 30 degrees centigrade. ओके, मीन्स 30 degrees centigrade ठेवावं लागतं ते. ओके, सी, आणि काय होतं ह्याच्यामध्ये मग,
तेवढं लाईटच्या ह्याच्यामध्ये तर जर आलं सो अफेक्ट होतं त्याचे मग प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात. सो वेल क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर्स असतील. लाईट रेझिस्टंट कंटेनर्स म्हणजे काय की असे कंटेनर्स की ज्याच्यावरती कितीही लाईट आला तरी काही आतमधल्या मॅट जे काही कंटेंट असेल कंपाऊंड असेल त्याला काही परिणाम होत नाही असा कंटेनर. ओके दॅट इज द लाईट रेझिस्टंट कंटेनर. ओके अँड इट इज इन्सोल्युबल इन अल्कोहोल अँड वॉटर. ओके इन्सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये अँड वॉटरमध्येच वॉटरमध्येसुद्धा इन्सोल्युबल आहे. सो इट्स फॉर्म द प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणूनच ते प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करत होतं बिकॉज इट इज इन्सोल्युबल इन वॉटर. ओके बट वॉट हॅपन बट डिझॉल्व्स विथ इफरवसन्स इन HCl ऑर HNO3. HNO3 म्हणजे काय तर नायट्रिक ॲसिड. ओके नायट्रिक ऑक्साईड. सो काय होतं इफरवसन्स इन HCl ऑर HNO3च्या नायट्रिक ॲसिड नायट्रिक ऑक्साईड आहे किंवा HCl जर काय आलं जर कॉन्टॅक्टमध्ये आलं आणि मग ते काय होतं डिझॉल्व्स विथ इफरवसन्स. इफरवसन्स म्हणजे काय तर इफरवसन टॅबलेट तुम्ही सुटिक्समध्ये बघितलात इफरवसन टॅबलेट होते मीन्स ते टाकल्या काय होतं असं एक फोम लाईक स्ट्रक्चर जे काही आहे तसं ते फोम लाईक स्ट्रक्चर लाईक सोडा वगैरे जसं असतो फोम लाईक स्ट्रक्चर सडनली फॉर्म होतात तसंच आहे हे. जेव्हा HCl सोबत किंवा HNO3 सोबत जर आपण काय केलं रिॲक्ट केलं तर ते पूर्ण डिझॉल्व होऊन असं फोम लाईक स्ट्रक्चर आहे हे फॉर्म करतं. ओके देन when ignited it decomposes into yellow bismuth trioxide. ओके नाईट सी काय होतं ह्याच्यामध्ये पहिलं काय बघितलं इट इज प्रॅक्टिकली इन्सोल्युबल इन वॉटर अँड इन अल्कोहोल बट इट डिझॉल्व्स कम्प्लिटली इन हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. ओके सी HNO3 इट्स अ नायट्रिक ॲसिड नॉट नायट्रिक ऑक्साईड विथ इफरवसन्स. ओके अँड इट फॉर्म्स करस्पॉन्डिंग सॉल्ट्स दॅट टाईम मग ते सॉल्ट फॉर्म करतं HCl आहे ना आणि त्याच्यामुळे मग काय होतं सॉल्ट फॉर्म करतं इफरवसंट रिॲक्शन होते आणि सॉल्ट फॉर्म करतं. देन वेन इग्नायटेड इट डिकम्पोजेस इन टू जेव्हा काय केलं इग्नाईट केलं जातं थोड्या प्रमाणात ह्याला व्हेपर्स दिल्या जातात जाळलं जातं त्यावेळी वॉट हॅपन इट डिकम्पोजेस इन टू येल्लो बिस्मथ ट्राय ऑक्साईड. कशामध्ये डिकम्पोज होतं ते येल्लो बिस्मथ ट्राय ऑक्साईडमध्ये. नेक्स्ट सी इट्स युजेस. ओके मेनली आता काय बघतो हे आपण डायरियाच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात सो इट्स अन अँटी डायरियल. आता डायरिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना इट्स अ लूज मोशन. ओके दॅट इज कॉल्ड ॲज द डायरिया. ओके सो इट इज बाय प्रोटेक्टिव्ह ॲडजॉर्बंट मॅकॅनिझम प्रोव्हाइड करत असतं मेनली ॲक्ट ॲज अन अँटी डायरियल अँड इट प्रोव्हाइड्स द प्रोटेक्टिव्ह ॲडजॉर्बंट ॲक्शन आहे. ओके ती प्रोव्हाइड करत असतं. सी आता हे बिस्मूथ सब कार्बोनेट काय आहे इट्स अन बेसिक इन नेचर अँड वॉटर इन्सोल्युबल आहे सो इट इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन अँटॅसिड. अँटॅसिड म्हणून सुद्धा हे काम करतं. ओके जसं प्रोटेक्टिव्ह ॲडजॉर्बंट हे जसं आहे की जसं डिसेंट्रीमध्ये आपण वापरतो डायरियामध्ये वापरतो तसंच जर ह्याच्यामध्ये स्टमकमध्ये HCl खूप सिक्रिशन झालं असेल ॲसिडचं प्रमाण खूप वाढलं असेल आणि एखाद्या पेशंटला मग उलटी होणं जळजळ होणं असं खूप पित्त झालं असं म्हणतो त्यावेळेलासुद्धा मग हे बिस्मूथ सब कार्बोनेट आहे ते त्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. ओके बिकॉज ह्याचं बेसिक नेचर आहे जर आपण ह्याचा pH बघितला तर काय आहे 7 जास्त आहे सो बेसिक नेचरमध्ये असल्यामुळे ते अँटॅसिड म्हणून वापरलं जातं. सी सगळी अँटॅसिड्स जी असतात ती सगळी काय असतात दीज आर द बेसिक इन नेचर. देन स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्युबिलिटी ऑफ बिस्मूथ कॅटायन एक्झर्ट्स अ माइल्ड ॲस्ट्रिंजंट अँड अँटीसेप्टिक ॲक्शन. सी ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय सी तोंडामध्ये जे काही उष्णतेचे फोड येतात ना छाले बोलतात त्याला. ओके तोंडामध्ये येतात इथे उष्णतेचे फोड त्याला ॲस्ट्रिंजंट त्याच्यावरती मग जे काही ट्रीटमेंट ड्रग्ज वापरले जातात त्याला ॲस्ट्रिंजंट बोलतात. ओके सो ह्याच्यामुळे मग हे जे काय आहे बिस्मूथ आहे बिस्मूथ कॅटायन दिस इज ऑल्सो एक्झर्ट अ माइल्ड ॲस्ट्रिंजंट अँड अँटीसेप्टिक ॲक्शन ऑल्सो. ओके अँटीसेप्टिक म्हणजे काय तर बॅक्टेरियाला किल करणं. ओके हे सुद्धा काम आहे ते करत असतात. सी आता हे काय हे आपण प्रोटेक्टिव्ह बघितलं ना प्रोटेक्टिव्ह अँड ॲडजॉर्बंट ॲक्शन बघितलं ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं कधी होतो डायरिया ऑर डिसेंट्री टॉक्झिन्स खूप प्रमाणात बॉडीमध्ये साठलेले असतात आणि वॉटर मग काय होत नाही ॲब्झॉर्प्शन होत नाही तिथे इंटेस्टाईनमध्ये दॅट टाईम वापरले जातात. सो
मग हे प्रोव्हाइड काय करत असतात, अँटीसेप्टिक ॲक्शनसुद्धा प्रोव्हाइड करत असतात. ओके, बॅक्टेरियाला किल करणं, HCL जर फेल ठरत असेल बॅक्टेरियाला किल करण्यासाठी, म्हणजे जे ॲसिड आहे आपल्या स्टमकमध्ये, दॅट टाइम दीज एजंट्स आर ऑल्सो यूज. देन इट कॅन बी यूज ॲज अ टॉपिकल प्रोटेक्टिव्ह. आता टॉपिकल प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय आहे? आता हे प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स आपण GIT ट्रॅकमध्ये शिकतो आहे, बट सी पुढे तुम्हाला अजून एक पुढे चॅप्टर आहे नंतर सिलेबसमध्ये, टॉपिकल एजंट्स असा चॅप्टर आहे तुम्हाला, तेव्हा पण आपल्याला प्रोटेक्टिव्ह बघायचे आहेत. बट ते प्रोटेक्टिव्ह लोकली ॲक्ट होतात. लोकली ॲक्ट म्हणजे काय? तर एक्सटर्नली. आत्ता जे आपण हे बघतो आहे ना प्रोटेक्टिव्ह, ते इंटर्नली म्हणजे आपण आपल्या आतमध्ये बॉडीमध्ये घेणारे आहेत. बट नंतर जे आपल्याला बघायचे आहेत ना, ते प्रोटेक्टिव्ह मीन्स दे आर यूज इन लोशन्स आणि ऑइंटमेंटमध्ये वापरले जातात, आणि ते स्किनवरती प्रोटेक्टिव्ह लेअर्स आहेत हे काय करत असतात? फॉर्म करत असतात. ओके, प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करत असतात आणि ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असतात. सो इट कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ टॉपिकल प्रोटेक्टिव्ह इन लोशन्स अँड ऑइंटमेंट्स. ओके, ऑइंटमेंट आणि लोशन्समध्ये सुद्धा वापरले जातात, हे ह्याचे युजेस झाले. ओके, देन इट शुड बी स्टोर्ड इन टाईटली क्लोज कंटेनर. ओके, कीप कंटेनर इन अ कूल अँड वेल व्हेंटिलेटेड एरिया. कूल प्लेसमध्ये कीप अवे फ्रॉम द लाईट, आणि एरिया दॅट शुड बी क्लीन, वेल व्हेंटिलेटेड. ओके, देअर शुड बी इनफ एअर इन दॅट रूम where we are going to keep it. Then next compound आहे ते light kaolin आहे. See, हा light kaolin चा formula आहे, Al2CO3 twice SiO2 twice H2O. हा फॉर्म्युला कसा आहे light kaolin चा. See, एक्झाममध्ये तुम्हाला ही दोन्ही कंपाऊंड, बिस्मूथ, सबकार्बोनेट, त्याच्या प्रॉपर्टीज, युजेस काय आहेत हे विचारलं जातं. प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंटची डेफिनेशनसुद्धा विचारली जाते. देन लाईट केओलिनबद्दलसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. ओके, देन नेक्स्ट सी, इट्स मॉलिक्युलर वेट इज 258. सिनॉनिम इज द चायना क्ले. लाईट केओलिनचं दुसरं नाव काय आहे? द चायना क्ले ऑर हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. सी नाऊ मेथड ऑफ प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. It's a china clay is finely powdered and make free from gritty particles. Okay, then this powder is eutrophiated to remove the other soluble impurities. Hi kay ahe powder form madhe asto he china clay je kahi ahe. Okay, ani mag tyacha madhla impurities ja kahi astat. Impurities mhanje kay? Tar ashe kahi त्या कंपाऊंडमध्ये असे काही बाहेरचे सबस्टन्स येतात की जे आपल्या कंपाऊंडला इम्प्युअर बनवत असतात. ओके, त्याला इम्प्युरिटीज असं म्हटलं जातं जनरली. ओके, सो ती काय केली जाते ह्याच्यामध्ये, ती पावडर जी काही आहे. ओके, अँड त्याची इल्युट्रेट करणं म्हणजे काय? तर सीविंग असतं ना, चाळणी जी काही असते. ओके, इल्युट्रिएट करणं पावडरला, ती जे चाळणसारखं असतं त्याला सीव असं म्हटलं जातं. आणि मग ते काय केलं जातं? केओलिनची चायना क्ले आहे, ओके, ती चाळली जाते अक्षरशः. अँड देन कलेक्टिंग द फ्रॅक्शन्स हॅविंग द रिक्वायर्ड पार्टिकल साईज. ओके, ओके, आणि मग ते काय केलं जातं? इल्युट्रिएट म्हणजे त्या सीवमधून ती पूर्ण अशी चाळली जाते, आणि मग ते आपल्याला डिझायर्ड पार्ट्या सीव असतात ना, त्या वेगवेगळ्या नंबरच्या येतात. मीन्स पार्टिकल असं, जसं की तुमच्या घरामध्ये तुमची चाळण तुम्ही बघितली असेल, एक त्याची जी चाळणचे जे ती साईज असते, एकाची खूप छोटी असते, एकाची थोडी मोठी असते. म्हणजे जशी की गहू चाळायला वगैरे, किंवा साधं रोजच्या डेली लाईफमध्ये चपातीचं पीठ वगैरे जे काही आहे ते चाळण्यासाठी ती काय असते? छोटी चाळण असते. आणि गहू वगैरे असे काही असेल तर, समजा नाचणी वगैरे काही असेल, ते चाळायला थोडीशी मोठी चाळण असते. तशाच सेम सीव असतात आपल्या लॅबमध्ये आहेत त्या. ते जेव्हा तुम्ही कॉलेज चालू झाल्यानंतर सुटीकचं प्रॅक्टिकल करायला याल तेव्हा बघाल तुम्ही, त्या सीव्ज असतात. ओके, तर सीवमधून मग ते काय केलं जातं? अक्षरशः चाळलं जातं अँड ते कलेक्ट केलं जातं. ओके, देर जे काही मीन्स डिझायर्ड फ्रॅक्शन हॅविंग द रिक्वायर्ड पार्टिकल साईज, इट इज कलेक्टेड. आणि त्याच्यावरती इम्प्युरिटीज म्हणजे असतात. इम्प्युरिटी म्हणजे काय? समजा आता तुम्ही काय चाळताय, समजा मैदा चाळत असाल तुम्ही. ओके, मैदा चाळता चाळता मैद्यामध्ये मग काय इम्प्युरिटी काय असतात? काही एखादा बारीक दगड असतो, छोटासा काहीतरी पार्टिकल्स असतात, किडे वगैरे असं काय काय असतात, कुठले म्हणजे कुठल्या तरी दुकानांमधल्या मैद्यामध्ये. समजा तुम्ही
एखाद्या दुकानातून घेतलं, किराणा मालाच्या दुकानातून मैदा, ओके, जर खूप जुना असेल तो, खूप दिवसापूर्वीचा असेल, देन त्याच्यामध्ये मग अशा इम्प्युरिटीज असतात, लाईक सेम दॅट, ओके. मग इम्प्युरिटी म्हणजे काय? आपल्या फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये असे काही जे पदार्थ म्हणजे जे घटक येतात, ओके, काहीतरी इम्प्युरिटी बाहेरून आलेले असे पदार्थ असतात, त्याला इम्प्युरिटी असं म्हटलं जातं, ओके. देन नेक्स्ट सी प्रॉपर्टीज, वॉट आर द प्रॉपर्टीज? इट्स अ सॉफ्ट व्हाईट ऑर येल्लोइश व्हाईट पावडर, ओडरलेस अँड हॅज क्ले लाईक टेस्ट, ओके. क्ले, क्ले म्हणजे काय? क्ले माती जसं असतं ना तसं, तशी असते हे केओलिन, ओके. वेन मॉइस्टर्ड विथ वॉटर, ओके, अज्युम्स अ डार्कर कलर अँड डेव्हलप्स अ मार्क क्ले लाईक ओडर, ओके. वॉटरसोबत जेव्हा एखादं काय होतं, हे क्ले जेव्हा मॉइस्ट केलं जातं, थोडं वॉटर ह्याच्यामध्ये घातलं जातं, तेव्हा मग त्याचा कलर आहे तो डार्क होतो वॉटर ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर, आणि त्याचा जो वास आहे, स्मेल आहे, असा क्ले लाईक ओडर येतो. देन इट इज इनसोल्युबल इन वॉटर, इन मिनरल ॲसिड्स अँड इन सोल्युशन्स ऑफ अल्कली हायड्रॉक्साईड्स, ओके. इन्सोल्युबल कशामध्ये आहे? वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे हा, ओके, अँड इन मिनरल ॲसिड्समध्ये अँड इन सोल्युशन्स ऑफ अल्कली हायड्रॉक्साईड्ससारखी जी सोल्युशन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा अनसोल्युबल आहे. देन केमिकली इट इज प्रॅक्टिकली इनर्ट, ओके. प्रॅक्टिकली इनर्ट, इनर्ट म्हणजे काय? की इट डज नॉट टेक ॲक्टिव्ह पार्ट इन द रिॲक्शन्स, ओके, दॅट इज, ओके, त्याला काय बोलतं जातं? केमिकली इनर्ट असं म्हटलं जातं. सिन्स इट इज इनसोल्युबल इन ऑल कॉमन सॉल्वंट्स, सॉल्वंट्स जे काही आहेत, ओके, सो त्याच्यामुळे मग हे सॉल्वंटमध्ये पण काय आहे तर इनसोल्युबल आहे. अँड इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द डायरिया, डिसेंट्री कॉज बाय फूड ऑर अल्कलॉइडल पॉइझनिंग, ओके. त्याच्यामध्ये मग हे केओलिन जे काही आहे हे वापरलं जातं, ओके. ह्या त्याच्या काय झाल्या? प्रॉपर्टीज बघितल्या आपण केओलिनच्या. देन वी विल सी इट्स युजेस, आपण आता ह्याचे युजेस बघूया. ह्या प्रॉपर्टीज आल्यात सगळ्यांना लक्षात. जेव्हा फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? सॉफ्ट व्हाईट, येल्लोइश व्हाईट पावडर आहे, ओडरलेस आहे, क्ले लाईक टेस्ट आहे. वेन इट इज मॉइस्टर्ड विथ वॉटर, दॅट टाईम वॉट हॅपन? इट अज्युम्स अ डार्कर कलर अँड डेव्हलप्स वॉट? क्ले लाईक ओडर, ओके. इन्सोल्युबल इन वॉट? वॉटर, मिनरल ॲसिड्स, ओके, अँड इन सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रॉक्साईड्स. अँड इट केमिकली इट इज प्रॅक्टिकली इनर, ओके, अँड इन्सोल्युबल इन ऑल कॉमन सॉल्वंट्स, ओके. नेक्स्ट सी युजेस, इट इज यूज इन द मिक्सचर्स इंटेंडेड फॉर ट्रीटमेंट इन द डिसेंट्री, डायरिया अँड फॉर सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट ऑफ कोलायटीज अँड कॉलरा. कशामध्ये वापरलं जातं? यूज इन मिक्सचर्स. मिक्सचर्स म्हणजे काय? की अशी मेडिसिन्स जी काही आहेत की जी डायरिया डिसेंट्रीमध्ये वापरली जातात, त्या मेडिसिन्समध्ये लाईट केओलिन आहे हे यूज केलं जातं, ओके. आणि कोलायटीज, कॉलरा हे पण ह्याचे कसं कशाचे डिसीज आहेत? कॉलरा होणं, कोलायटीज होणं, ओके, हे पण जी आय ट्रॅक्ट रिलेटेड डिसीज आहेत. जी आय डिस्टर्बन्स आल्यावर होणारे हे डिसीज आहेत, ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात हे एजंट. देन पॉइझनिंगमध्ये, फूड अँड अल्कलॉइडल पॉइझनिंगमध्ये वापरले जातात ते. का? कारण हे काय आहेत? ॲडजॉर्बंट्स आहेत, सो टॉक्झिन्स आहेत. पॉइझनिंग होतं म्हणजे काय होतं? टॉक्झिन्स रिलीज होतात बॉडीमध्ये. पॉइझनिंग होणं म्हणजे काय? तर हे टॉक्झिन्स, विषारी पदार्थ आहेत, ते तुमच्या बॉडीमध्ये येत असतात. सो हे जे आहे केओलिन, त्यांना काय करतं? ॲडजॉर्ब करतं. लाईट केओलिन त्यांना स्वतःकडे शोषून घेत असतं, ओके. त्याची जी जी टॉक्झिक प्रॉपर्टी आहे, पॉइझनिंगची ॲक्शन आहे, ती कमी करत असतं. देन इट ऑल्सो फाइंड्स यूज इन द डस्टिंग पावडर, कॉस्मॅटिक प्रिपरेशन्स. डस्टिंग पावडर म्हणजे सगळ्या ज्या पावडर येतात तुमच्या चेहऱ्याच्या, फेस पावडर्स ज्या काही असतील सगळ्या, ओके, त्या सगळ्या पावडरमध्ये येतं. कॉस्मेटिक प्रिपरेशन्समध्ये वापरतात अँड इज अन इन्ग्रेडियंट ऑफ केओलिन पोल्टाईस, ओके. केओलिन पोल्टाईस असतं ते, सो ते केओलिन पोल्टाईसमध्ये सुद्धा हे वापरलं जातं, ओके. सो दीज आर युजेस ऑफ द लाईट केओलिन. हे लाईट केओलिनचे युजेस आहेत. सो हियर आपले दोन कॅटेगरी, ॲसिडिफाईंग एजंट्स आणि प्रोटेक्टिव्ह आणि ॲडजॉर्बंट्स आहेत, हे संपलेले आहेत. ॲसिडिफाईंग एजंट्स, वेन इट इज यूज, ॲसिडिफाईंग एजंट्स केव्हा वापरले जातात? सी नाऊ, अजून युजेस आहेत त्याचे, सॉरी, मीन्स
फॉर इंटरनल यूज इट इज मेनली द लाइट केओलिन विच इज एम्प्लॉइड. ओके, लाइट केओलिन इंटरनल यूज साठी वापरलं जातं. ओके, देन इट इज यूज एज अ ड्राइंग एजंट फॉर मॉइस्ट सोर्स अँड इन्फेक्शन्स. ओके, मीन्स व्हिपिंग एक्झिमा एज व्हिपिंग अल्सर्स असे जे काही डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये ड्राय होण्यासाठी ड्राइंग एजंट म्हणून वापरले जातात. इन्फेक्शन झालं असेल काही, इन दॅट इट इज यूज. देन इट इज ऑल्सो यूज ॲज अ क्लॅरिफाईंग एजंट. क्लॅरिफाईंग एजंट म्हणून सुद्धा वापरलं जातं हे. ओके, सो दिस इज अबाउट द प्रोटेक्टिव्स अँड ॲडजॉर्बंट्स. सो वॉट वी हॅड सीन, फर्स्ट ॲसिडिफाईंग एजंट्स बघितले, डायल्यूट एच सी एल बघितलं आपण. वेन इट इज यूज, वेन देर इज अ बॉडीमध्ये ॲसिडचं प्रमाण हे खूप कमी झालं असेल, स्टमकमध्ये एच सी एलचं प्रमाण खूप कमी झालं असेल, तेव्हा ॲसिडिफाईंग एजंट्स आहेत हे काय केले जातात, तर यूज केले जातात. ओके, अँड दिस प्रोटेक्टिव्ह अँड ॲडजॉर्बंट्स, वेन इट इज यूज, प्रोटेक्टिव्ह आणि ॲडजॉर्बंट्स जे काही आहेत ते कधी यूज केले जातात, की जेव्हा काय होतं, डिसेंट्री, डायरिया अशा जेव्हा डिसीजेस आहेत त्याच्यासाठी मग हे प्रोटेक्टिव्ह ॲडजॉर्बंट्स आहेत हे वापरले जातात. आणि प्रोटेक्टिव्ह व्हॉट दे डू, दे फॉर्म द प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड द म्युकस मेम्ब्रेन अँड दे गिव द मेकॅनिकल प्रोटेक्शन. अँड ॲडजॉर्बंट्स व्हॉट दे डू, दे ॲडजॉर्ब, ओके, दॅट टॉक्झिन्स अँड वॉटर, एक्सेस ऑफ वॉटर, दे ॲडजॉर्ब इट. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. ओके, कोणाला काही डिफिकल्टी असेल आजच्या लेक्चरमध्ये तर विचारा मला. काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमधला कुठलाही पॉईंट जरी समजला नसेल तरी तुम्ही मला कधीही विचारा, मी परत परत तुम्हाला कितीही वेळा समजावून सांगेन. ओके, थँक्यू, हॅपी लर्निंग.